ना, अरे तुम्ही दोघं जण जरा बघा कोण आहे, कोण आहे बघा ना, असं म्हटलं आणि दाराशी असणारे द्वारपाल हे दोघेही बाहेर गेले आणि आत येऊन सांगितलं, महाराज कर्ण महाराज आहे, ज्या मित्राची मी वाट पाहतोय, मित्रा अरे एवढा उशीर का केलास, वाट पाहून पाहून कंटाळलो मी, मला असं वाटायला लागलं तू आता येत नाहीस, असं कसं तुला शब्द दिलाय, अरे प्राणा पलीकडे प्रेम प्रेम आहे तुझ्यावर, मी आदेशवर आहे, हात हातात घेतला आपल्या मित्राचा आणि आसनावर आले, आपल्या आसनाच्या अर्ध्या भागावर त्या मित्राला बसवून घेतलं, शेजारी आपण बसले, हा कोण मित्र होता, हा कर्ण होता, अनेक कर्ण जगात प्रसिद्ध आहे, त्यातला हा उदार कर्ण म्हणून प्रसिद्ध, काही कर्ण असे आहेत कि त्या कर्णाच्या अलीकडे लंब ठेवला एक वेगळा प्रकार होतो, काही कर्ण असे आहेत की ज्या कर्णाच्या अलीकडे गज उभा केला हे आणखीन वेगळा प्रकार होतो, एक कर्ण महाभारतामध्ये आणखीन आहे कि ज्यानं भर सभेत द्रौपदीची बाजू मांडलेली आहे, कोणाचीही भीड भाड न ठेवता आपलं काय होईल याचा विचार न करता न्याय्य बाजू आहे द्रौपदीची, ती बाजू मांडणारा विकर्ण हा महाभारतामध्ये आहे, आम्हाला आता बाकी काहीच माहिती नाही, भूमिती हा अनिवार्य विषय असल्यामुळे ह्या कोपरात तो कोपरा जोडणारा एवढाच कर्ण आम्हाला माहिती आहे, जय जय रोही, दोघांच्या गोष्टी होत आहेत तेवढ्यात निर्लज्जतेला राहायला जागाच मिळाली नाही, काय कोणा ठाऊक, म्हणून जो देह धारण केला तो दुःशासन नाम आला आणि त्याच्या मागोमाग मनगटाचा शेर असावीत, मिशिरा पीळ भरत भरत लग्न लग्नत शकुनी मामा म्हणजे, बर हे शकुनी कोणत्याही शकुनी कोणालाही अपशकुनी असे शकुन, बर मामा ना मामा येते त्यामुळे दुर्योधन दुःशासनाला कधीही कोणतंही कर्म करता यांनी मा मा असं कधीच म्हटलं नाही, जय जय रघुवीर कधी केला नाही, आणि ही चौकडी जमली, ही चौकडी जमली, या चौकडीला मराठीमध्ये एक विशेष शब्द आहे, विशेष शब्द आहे, इथे न उच्चारावाच आहे, ही चौकडी जमली आणि विचार सुरू झाला, विचार कशाचा, राजा कर्णासी म्हणे, राजा कर्णासी म्हणे नृप क्षत्रिय द्रोण भीष्म हे आर्य, पांडुसुता ते रक्षिती कैसे सिद्धीस पावते कार्य, राजे उठून बोलायला, अरे आपणा सखी थोर थोर म्हणजे माझ्या बाजूला आहे, माझ्या बाजूला युद्ध करता, युद्धा 6 दिवस पूर्ण झालेले आहेत, 6-7 दिवस पूर्ण झाले आणि अजूनही आपला विजय होत नाही, काय सांगावं, मला वाईट वाटत, मला मोठा खेद होतो की तुमच्यासारखी मोठी मंडळी माझ्या पक्षात असताना सुद्धा माझ्या पक्षाला मार खावा लागतो, कोण कोण आहेत माझ्याकडे, कृप शल्य द्रोण, तीनच नाव सांगितली, अरे ही तीन नाव अशी आहेत कर्णा की ज्या नामांचा उच्चार जरी झाला युद्धभूमीवर तरी प्रतिपक्षाला बळ काढावं लागे, कृपा आहे शल्य आहे द्रोण आहे, पण झालं होतं काय माहितीये का, कृप होते इकडे पण दीर्घ होऊन ती तिकडे गेली होती पांडवांकडे, तिला कृपा असं म्हणत, अरे
आनंदाने सांगेल कारण गुरु कृपाच आहे या ऐकायचं भेड बहुत असं आहे मंगल मूर्ती कृपा आहे पण दीर्घ होऊन तिकडे गेले ती कृपाच झाली हो एवढा परिणाम झाला भगवत चिंतनाचा शल्याचार्य इकडे होते पण शल्याचार्य होते ज्याप्रमाणे युद्धभूमीवर होते त्याप्रमाणे कौरवांच्या मनाला शल्य होत रोज विजय पांडवांचा द्रोण होते खरे पण कौरवांच्या वृत्तीमुळे हे द्रोणाचार्य जरी असले तरी ते पत्रावळीवर लावण्याच्या लायकीचे यांनी केले होते हे भारताचं दुर्दैव आहे महाभारताचं दुर्दैव आहे जय जय रघुवीर आचार्य नाही तसं नाही आचार्य नाही असं नाही आचार्य आजही जगात आहे पण ते द्रोणाचार्य जरी असले शस्त्र कसं चालवावं पाकिस्तानवर याचं ज्ञान जरी त्यांना असलं तरी त्यांना किंमतच नाही ते द्रोणाचार्य पत्रावळीचे द्रोण केलेले आहेत म्हणून सगळा घोटाळा अरे असे आचार्य माझ्या बाजूला असताना का बरं असं कर्णाच्या कर्णाने वाक्य ऐकलं हा हातात घेतला आपल्या मित्राचा दुर्योधनाचा राजा अरे तुला मी एकदा नाही दोनदा नाही 100 वेळा सांगितलं आतापर्यंत काय सांगितलंस तुम्हाला अरे मित्रा ज्यांच्या हातामध्ये सेनापती पदाची सूत्र आहेत ना ती त्यांच्या हद्द काढून घे ते हातावर इथे जे नेमलेले आहेस काही उपयोग नाही आता ही म्हातारी माणसं नको दुसऱ्या दाढ्या वाढवतात आणि देशात श्रेष्ठ म्हणून हिंडतात दाढी करायला ज्याला वेळ नाही तो राष्ट्र काय झाला म्हणाले मला सांगा मी का हसवत मला महाभारत तेव्हा तू एक कर त्या महात्मांना खाली खेच त्यांच्या पदावर आणि आस्मादिकांची नेमणूक कर पण कर्णा याल काय होईल अरे त्यांचा राग ओढून प्रसंगी बर का प्रसंगी त्यांचा राग जरी ओढून घेतलाच तरी चालेल पण मी मात्र मोदी आहे एवढं लक्षात ठेव तुला ज्या वेळेला मोदी हवाय त्या वेळेला रागही पदरात बांधून घ्यावा लागेल कुंडली काय करू मला कळत हे बघ ताबडतोब जा या रात्री मध्यरात्री अरे शांतपणे झोपले असतील बिचारे दमलेले नाही मी सांगतो ताबडतोब त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या हातची सूत्र काढून आमच्या हातात दे माझ्या हातात दे आजपर्यंत पराभव झाला ना विजय होईल पाया चढाव चढवले आणि मनगटावरचा शेला सारखा करत चालत दुर्योधन महाराजांची स्वारी भीष्माचार्यांच्या शामियाने उघडत शिबिरात उघडत घराभर मुजरे झाले आणि कनात दूर झाले दार मोकळं झालं आत जाण्याच आत प्रवेश केला तो काय सांग Thank you.
अयोध्या विजय हुई हे महाभारी से पर राजा जरी असला तरी अशी काही सहमत होती ताकत होती की आचार्य हा हात मारा गेले काम होत नारायण तू मची इकडे परी
साधन नवे पड़ाच पांडवांच्या शिबिरात तेथे होता एक दूत माधवाचा त्याला माहिती होते आज राज्य जरी आम्ही करतो जनतेला प्रजेला सुखात ठेवतो असं जरी म्हणत असले तरी हे विरोधी पक्षावरती केव्हा उलटतील सांगता यायचं नाही या राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवण्याचं नाही हे केव्हा काय कृती कुणापत करतील सांगता येत नाही म्हणून एक दूत एक आपल्या पक्षाचा मनुष्य श्री कृष्णानंद यांच्या कौरवांच्या मध्ये ठेवलेला धर्मराजांच्या निवास स्थळापर्यंत आज प्रवेश केला आणि पाहिलं तो काय आनंद होता उच्चासनावरती धर्म अधिष्ठित आहे उच्चासनावर धर्म अधिष्ठित आहे दोन्ही बाजूला दोन वीर पुरुष वीरासन घालून बसलेले आहेत भीम आणि अर्जुन और जिथे वीर पुरुष वीरासन घालून बसलेले असतात तिथे धर्म नेहमी उच्चासनावर असतो पलीकडे सौंदर्याचे पुतळे नकुल सहदेव उभे आहेत आणि पलीकडे पडद्यावर आपण पतिव्रता पांचाली पंचप्राण पतींची पूजा पाहत होती असा हा सगळा आनंदाचा सागर आहे आणि या आनंद सागरामध्ये यानं प्रवेश केला धनी 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 धावत 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 विशिष्ट अंतरापर्यंत जाऊन उभा राहिला धर्मराजे उभे आहे दूताचे दोघे भाग साठी निघाले धावत नाही केवढा घाम आलाय धावत आलाय काय झालं मला ज्या कामासाठी नेमलंय ते काम करायला दिलं अरे पण काय आहे काम महाराज जे नको ऐकायला ते या कानाने ऐकलं जे नको ते या कानाने ऐकलं काय ऐकलं अरे भीष्मे केली आचार्यांनी प्रतिज्ञा केली काय केली प्रतिज्ञा उद्या सायंकाळ व्हायच्या पृथ्वी निष्पांड धर्मान मान खाली घातली या आलेल्या दुःखान प्रणाम केला आणि प्रणाम करत आला तसा वाढ्याचा राधे असाकडे वळले आणि धर्मान मंद 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 पावले टाकून विचार करायला सुरुवात केली अर्जुना अरे जेव्हा तपस्वी योगी श्री कृष्णाचे भक्त हेही धर्माविरुद्ध प्रतिज्ञा करतात त्या वेळेला धर्मालाही विचार करून पावले टाकण्याची वेळ येते असा हा अडचणीत सापडलेला समस्येत सापडलेला धर्म आहे आज या भारतात या धर्माला तुम्ही दोघे सहकार्य कराल का भीमार्जुन वीर होते पण अभिचारी नव्हते दादांना नमस्कार केला दादा या कौरवांना चुकी सरशी संपू पण भीष्माचार्य पितामह जर आमच्या समोर आले तर माझ्या चरण कदा उचल मी धनुष्याला बाण जोडू शकणार नाही दादा आपल्या आजोबांवर शस्त्र चालवा शस्त्र प्रहार करा आणि त्यांना संपवा ही नीती असणारे नातू आम्ही नाही मान खरी लक्षात आलं की जे नामी आहेत ते नातू आहेत जे नामी आहे असे नातू आहे नातू नामी यातले नामी नातू आहेत जय जय नकुल सहदेवानी माना खाली घातल्या आणि I'm gonna make it.
ज्ञान पुढे आली, पंच प्राण तीन पुढे आली आणि हात जमून गेले. पंचाधी तुझा काय विचार? एकच विचार आहे माझा, तो म्हणजे या अशा कठीण प्रसंगामध्ये अशा या संकटात जर आपण श्री कृष्णाला शरण गेलो, त्याचा आश्रय केला, तर या सगळ्यावर आपल्याला निश्चित तोडगा मिळेल. जीवनात जो जो प्रश्न आला तेव्हा तेव्हा त्या त्या वेळेला त्या बंधून सहकार्य केलेला आहे, तोच श्री कृष्णजी आपली मनोवृत्ती लक्षात घेऊन, आपण केलेला नाम जप लक्षात घेऊन, नारायण नाम लक्षात घेऊन आपल्यालाही मुक्त करील आणि सासरी किंवा मामांची जे आहे त्यालाही मुक्त करील. आपण एकच करावं, आजच्या काळामध्ये जर राज्य आपल्या हाती हवं असेल, धर्माच राज्य व्हावं असं वाटत असेल, तर एकच करावं, आपण सर्व भावे त्या श्री रामचंद्रजीला श्री कृष्णजीला शरण लावलं. एकच अर्थाने मूळ प्रसंगामध्ये नाथाने म्हणाले, तारक तो जगदीश्वर लागणे देणार, त्या हरिला श्री